अहो मी पहिल्यांदा सत्यजित पाटीलचं नाव ऐकालोय आणि ते काय हवा बिवा काय नाही आहे. शिवसेनेचे जेवढे ठाकरे गटाची मत आहेत ते सुद्धा राजू शेट्टीला मदत करणार आहेत. हवा काय सगळ्यांचीच असते, पैसे टाकले की हवा सगळी येतात. अच्छा, पैसे टाको तमस देखो. कारण आमच्या इकडचे ते उमेदवार नाहीच आहेत, ते शाहूवाडीचे आहेत, त्यामुळे त्यांना कोण इकडे तर सध्या कोण ओळखत नाही. राजू शेट्टी का पण त्यांचं काय असं काम तुम्हाला भावलं? तळागाळातला नेता आहे. तळागाळात ना म्हणजे झिरो वरन वर आलेले आहेत. हे जे आहेत ते मोठे आसामी आहेत. भेरशिंग मारायला पाडायचं. जरी मोदींची हवा जरी असली तरी हातकणंगले तालुक्यातून हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टीच निवडून येणार हे आम्हाला विश्वास आहे. राजू शेट्टी आणि मग सिटिंग खासदाराबद्दल काय म्हणतो? सिटिंग खासदार गेला 3 नंबरला. जयंत पाटलाला बी राजू शेट्टीची मदत लागते. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. हाय नमस्कार, मी शुभम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वज्रधारी न्यूज मध्ये. राजलक्ष्मी ग्रुप विडा प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या कार्यक्रमामध्ये आपण सगळे आज पाहणार आहोत की हातकणंगले मतदारसंघातलं जयसिंगपूर जे आहे तिथे तिथल्या लोकांचा मतदाराचा कौल कुणाला आहे. धैर्यशील माने, राजू शेट्टी की सत्यजित पाटील, चला त्या लोकांना काय वाटतंय जाणून घेऊयात. तिथे हार घेण्यासाठी बरेच लोक आहेत. दादा काय म्हणशील, सध्या जयसिंगपुरात कुणाची हवा चालू आहे? सगळ्यांची चालू आहे दादा, जिथे आहे डॉनेजाची डॉनेजा सगळी. बरं, आता उमेदवार कोण कोण आहेत यंदा तुला माहिती आहे का लोकसभेला? काय दादा एवढं नॉलेज नाही आपल्याला, राजकारणात परत सांगा सगळं सांगतो. बरं, आता मी तुला सांगतोय, धैर्यशील माने उभे आहेत, सत्यजित पाटील महाविकास आघाडीकडनं उभे आहेत आणि राजू शेट्टी आहेत. तिघांपैकी कोणाचं चर्चा जास्त चालू? तुला आता व्यापार आहेस की लोक येतात जातात बोलतात, काय वाटतं? ती कसं येणार ना घेणार जाणार, ती कशाला राजकारणाची आहे, राजकारणाची काय वाटतं तुला? काय धैर्यशील मानेच वाटायला आपल्याला ज्यादा तर. पण लोक म्हणायला लागली सत्यजित पाटलाची महाविकास आघाडीची नाही. तसं काय नाही दादा, हवा काय सगळ्यांचीच असते, पैसे टाकले की हवा सगळी येतात. अच्छा, पैसे टाको तमस देखो असा विषय आहे. बर बर, आपण इथे आणखी काही लोक आहेत त्यांना विचारूयात. काय वाटतं यंदा जयसिंगपूरमध्ये कुठल्या उमेदवाराची चर्चा जास्त आहे? शिवसेना. शिवसेनेत 2 गट आहेत, शिंदे गट आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. कुठे गट? शिंदे गट. धैर्यशील माने खासदार आहेत त्या गटात. मोदींना निवडून द्यायचं असेल तर आपल्याला पंतप्रधान करायचं असेल तर. असं म्हणतायत की महाविकास आघाडीची फार मोठी हवा आहे, सत्यजित पाटील निवडून येते असं म्हणतायत? नाही तसं काही नाही आहे, इथं धैर्यशील मालींची पण हवा भरपूर आहे आणि मोदींना मानणारे भरपूर आहेत इथं हातकणंगले तालुक्यात. सत्यजित पाटीलांबद्दल काय नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. कारण आमच्या इकडचे ते उमेदवार नाहीच आहेत, ते शाहूवाडीचे आहेत, त्यामुळे त्यांना कोण इकडे तर सध्या कोण ओळखत नाही आहे. पूर्ण हातकणंगल्यासाठी उमेदवार म्हणून घोषित झाले. बरोबर आहे की खरं आमच्याकडच्या भागाचा आम्ही त्या उमेदवाराला निवडून देणार ना. आम्ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही आमच्या इकडच्या भागाकडच्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार. राजू शेट्टी पण गेली 10 वर्ष मागे, 10 वर्ष खासदार होते त्यांच्याबद्दल. हो बरोबर आहे की ते शेतकरी चळवळीचे नेते आहेत.
त्यामुळं ते त्यांचा गट वेगळा आहे. हा मोदींसाठी आम्ही कोण आहे 24 कोणी वाटत मोदीच महायुती इथं इथं हात महायुती हात किरणाला डायरेक्शन मान. बरं इथं आणखीन आहे काका आपल्यासोबत. काका काय सांगायला काय वाटतंय, कोणाची चर्चा चालू आहे जास्त? जास्त आहे पण दोन्ही आहेत. कोण दोन? महाविकास आघाडी आणि महायुती. बरं पण इथं महायुतीमधून धैर्यशील माने आहेत, महाविकास आघाडीतून सत्यजित पाटील आहेत आणि इथं राजू शेट्टी पण आहेत की स्वाभिमानीचे. तीन उमेदवार प्रामुख्यानं बघितले जात आहेत. कोण कोणाची चर्चा जास्त आहे? स्वाभिमानी स्वाभिमानीची जास्त आहे. पण लोक असं म्हणायला लागले की आता आम्ही जे बघतोय लोकांचा असंही कळलं की सत्यजित पाटलांची आवाज असते, महाविकास आघाडीचा सपोर्ट त्यांना जास्त आहे. नाही त्या त्या दोघांच्यामुळं मते फुटून स्वाभिमानीला एज अ प्लस प्लस पॉईंट आहे. बरं राजू शेट्टी तुम्ही म्हणताय, राजू शेट्टी का पण त्यांचं काय असं काम तुम्हाला भावलं? नाही तळागाळातला नेता आहे. बरं तळागाळातनं म्हणजे 0 वर आलेले आहेत. हे जे आहेत ते मोठे आसामी आहेत. अच्छा आणि हे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतात. बरं आपण या मावशी तर इथं आहेत, यांना आपण जर विचारूयात. मावशी काय वाटत कोणाची चर्चा चालू आहे इथं? गिरायचं सांगत चालू आहे की गिरायचं करायचं काय करायचंय पाडवा. बरं मतदान करणार की नाही? करायचं की मतदान कोणाची आवाज असतो वाटत, कुणाला मतदान करणार? कुणाला म्हणजे आमच्या मनात येईल त्याला करणार आम्ही. बरं पण आता इथं उमेदवार तीन तीन आहेत की कुठला उमेदवार जास्त तुम्हाला चांगला वाटत? काय उमेदवार आमच्या गावातला देणार, आमच्या जे गावात आम्हाला मदत करते त्याच ती देणार आम्ही. कोण करतोय मदत? बरोबर आहे की नाही? कोण करतोय मदत? कोण मदत करते? कोण म्हणजे आता नगरपालिकेचे लोक आमची नगरसेवक खासदारकीची निवडणूक आहे. धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी आहेत, सत्यजित पाटील आहेत, यड्रावकर आहेत, पराग पाटील आहेत, सुनील पाटील आहे, आमच्या गावचीच माणसं आहेत ते. पुलाचं उद्घाटन ठेवलं होतं, छगन भुजबळ तिथं आलते उद्घाटनला, त्यावेळेला देखील आमदार असताना ह्या माणसांनी छगन भुजबळचा तोंडावर सांगितलं होतं की मराठ्याच्या आरक्षणचं बघा म्हणून. मला असं म्हणायचं आहे की आम्ही जेव्हा लोकांची मतं घेतोय ना, सत्यजित पाटलांची हवा असे म्हणतात लोक, महाविकास आघाडीचा सपोर्ट आहे, त्यांना ओळखते तुम्ही सत्यजित पाटील तर कधी आले? मी पहिल्यांदा सत्यजित पाटीलचं नाव ऐकलोय आणि ते काय हवा बिवा काय नाही आहे. शिवसेनेचे जेवढे ठाकरेगडाची मत आहेत ते सुद्धा राजू शेट्टीला मदत करणार आहेत. काय म्हणतात का होय ते मदत करणार आहे कारण धैर्यशील मानेला पाडायचं. लोक शेट्टीला ठाकरे गटातले जे कट्टर लोक आहेत ती त्याला देत नाही हे मी सांगतो मला. ती लोक राजू शेट्टीलाच मतदान करतात. लोक म्हणतात की जयंत पाटील आहेत, बंटी पाटील, त्यांची सगळ्यांचा सपोर्ट. जयंत पाटलाचा सुद्धा सपोर्ट आहे. आणि काय सांगू, इंटरनल माहिती दिली तुम्ही. जयंत पाटलाला बी राजू शेट्टीची मदत लागते. मावशी सध्या 7 मतदान आहे, पुढच्या महिन्यात करणार करायचं की आम्हाला बघायला पाहिजे. कोण कोण उमेदवार बघा, इथं माने उमेदवार आहेत, शेट्टी उमेदवार आहेत, सत्यजित पाटील आहेत, कुठला उमेदवार? आता इथला उमेदवार आम्हाला सोडून तकडला उमेदवार बघा येईल का आम्हाला इथं? कोण 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 इथं तुम्हाला योग्य वाटत? अहो योग्य वाटेल ते आला करणार, लांबचा बाहेरचा कोण इथं मराल? कोण कोण तुम्हाला वाटतं 24 कोण निवडून येईल? तर का मनात काय वाटेल ते करणार आम्ही, आम्हाला कुठला आमच्या मनाला आमच्या जेव्हा भावाला कोण होईल? सत्यजित पाटलांची चर्चा असं म्हणतात लोक खरं आम्हाला तसं काय आम्ही ऐकलं नाही कोणाचं, आमच्या मनाला जी योग्य वाटेल ती करेल. राजू शेट्टींबद्दल काय म्हणणं का आमचं काय कोणाबद्दलच काय म्हणणं नाही. त्यांनी कामं केली का नाही केली तुम्हाला अहो करणाराची केली नाही करणाराची नाही केली. आमच्या आता इथं आम्ही पडलो, तिथं आम्हाला कोण आहे का बघायला? तिथून येणार आहेत का आम्हाला बघायला? तिथला कोणतरी एखादा येईल उचलेल काय झालं दवाखान्याला न्या म्हणेल नेल. गरीबाचं कोणी जवळ आले आहे का इथं जवळचा? गरीबाला मोठी लोक दान देत नाही, ते मतदान पुरतं विचार करतात. मतदान करणार की नाही? करणार की करणार. बर मतदान तुम्ही तुम्हाला काय वाटतं आजी कोण येणार इकडे निवडून? आता काय बाबा तसलं पुढलं कोण सांगायचं, आता तिनं सांगितलं तेच मी सांगणार आहे. बरं बिवळचा कोण असेल तेच आम्हा जेव्हा भावाला होणार. आपण आणखीन इथं काही इथं लोक आहेत आणि यांच्या पण विचारूयात आपण यांना. काका आहे तिथं, काका काय सांगाल यंदा काय वाटतं जयसिंगपुरामध्ये कोणाची हवा जास्त आहे? काय काय माहीत नाही. काय वाटतं यंदा धैर्यशील माने, राजू शेट्टी की सत्यजित पाटील कोणाची चर्चा जास्त आहे? कोण म्हणला? धैर्यशील माने, राजू शेट्टी की सत्यजित पाटील कोणाची चर्चा जास्त आहे? आम्ही तर यड्रावकरच्या असते.
बरं का हो का त्यांनी आम्हाला खूप मदत पण केलेलं आहे या गावासाठी भरपूर केलेलं आहे मग ह्या गावासाठी भरपूर त्यांची मदत आहे म्हणून आम्हाला वाटतं की त्यांनीच यावं बरं बरं आपण इथं आणखीन लोक येत आहेत चला मजा येते मजा आता काय सांगाल यंदा हातकणंगलीमधून कोण निवडून येत आहे 24 साठी आता 4 उमेदवार आहेत त्यापैकी मला तर खात्री आहे की धैर्यशील माने येतील निवडून पण लोकांचं असं म्हणणं आहे हवा सत्यजित पाटलांची आहे महाविकास आघाडीची मागच्या वेळी पण संघटनेची हवा होती यावेळी सत्यजित पाटलांची असेल किंवा कोणाची असेल खरं हवा बदलत जाणार धैर्यशील मानेच येणार सत्यजित पाटलांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं ते कसं नेतृत्व कसं त्यांचा जनसंपर्क कसा आहे काय संपर्क अजून इकडं काहीच नाही आहे त्यांचा या ठिकाणी त्याचप्रमाणे धैर्यशील माने सगळीकडेच संपर्क आहेत अगदी लहान तळागाळात नाळ जोडलेले आहेत त्यांची कामं काय असतील तुम्हाला असं वाटतं की ज्या कामांमुळे धैर्यशील माने यांना निवडून येतील त्यांनी आता ड्रायपोर्टचं पण चांगलं काम केलेलं आहे हातकणंगलीच्या इथं त्याचबरोबर बायपास रोड आमच्या इथला किंवा हायवे असतील ही जे न होणारी कामं आहेत ती त्यांनी केलेली आहेत या इथं त्याचप्रमाणे इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न पण चांगल्या पद्धतीने सोडवणार आणखी काही लोक आपल्यासोबत आहेत यांना आपण विचारूया त्या काय सांगाल यंदा जयसिंगपुरात कोणाची हवा वाटते तुम्हाला इलेक्शनचं म्हणाल हा इलेक्शनचं हा हा इलेक्शनचं आता काय येड्रावकरच सत्ता स्वीकारेल असं वाटेल आता आणखीन दोन आहेत की आपल्याकडे राजू शेट्टी आहेत पुन्हा धैर्यशील माने आहेत धैर्यशील माने आता आणि राजू शेट्टी एकच होतील काय होय का हो असं गणिताचं इलेक्शनच्या वेळी काय वातावरण बदलते काय सांगता येत नाही काही सांगता येत नाही 24 कोण निवडून जाईल असं वाटतं संसदेमध्ये संसदेमध्ये मोदीच हातकणंगलीमधनं कोण जाईल हां हातकणंगलीमधनं धैर्यशील मानेच वाटत त्यांचं का असं काम तुम्हाला काय वाटतं असं बऱ्याच पिढ्यानपिढ्या त्यांची राजकारणात हे आलेले आहेत त्यांनी तर काही काम केलं असेल की हां थोडंफार काम आहे त्यांची एवढं काय यावेळी काम मोठेपणाने झालेलं नाही पण थोडंफार काम आहे तरी पण ते काम मोठे झाले नसतील तरी पण त्यांना हां त्यांना मतदान हे होणारच कारण त्याच्या आधारावर कसं आहे माहिती काय राजकारणाचा शेवटी लोक जनता जाणत असत्या काही लोक आश्वासन देतात परत आश्वासनं कोण पक्ष बदलते कोण पक्षातनं बाहेर येते 50 वेळा पक्ष बदलायचं इकडे तिकडे हे होत असतं आघाडीची हवा पण असं म्हणतात महाविकास आघाडी तिकडनं जोरदार ताकद लावते त्यांची हवा जास्त आहे सत्यजित पाटील इकडं निवडून येतील असं म्हणतात कोण लोक म्हणतात सत्यजित पाटील निवडून येतील असं म्हणतात सत्यजित पाटील शक्यता कमीच वाटते का असं सतेज पाटलांची काय सतेज पाटील नाही सत्यजित पाटील सत्यजित पाटील सत्यजित पाटलांचं काय एवढं काय म्हणजे ना ओळख ना जनसंपर्क जनसंपर्क कमी प्रमाणात आहे त्यांच्या त्यांच्या भागात तेवढं तेवढं असेल त्यांचं पण यांचं सत्यजित यांचं कसं आहे धैर्यशीलांचं कसं आहे कार्य पण आहे आणि वारंवार भेटी पण आहेत आणि तरुण पिढीनं जरा निदान काय नसलं तर बी हात पाठीवर ठेवून जाण्यासारखं असं माणूस व्यक्तिमत्व आहे त्यांचं असं वाटतं तुमचं काय मत आहे याच्यावरती काय कोणाची चर्चा जास्त जरी मोदींची हवा जरी असली तरी हातकणंगली तालुक्यातून हातकणंगली मतदारसंघातून राजू शेट्टीच निवडून येणार हे आम्हाला विश्वास वाटतो कारण त्यांनी शेतकऱ्यासाठी असो सर्वसामान्यासाठी असो किंवा गोरगरिबासाठी त्यांनी कामं केलेली आहेत त्यामुळं राजू शेट्टीच येणार या वेळेला असं आम्हाला वाटतं लोकांचं असं की सत्यजित पाटलांची हवा आहे जास्त सत्यजित पाटलांची जरी हवा या ठिकाणी नाही आहे त्यांच्या त्या शिराळा मतदार महाविकास आघाडीचा सपोर्ट आहे त्यांना पूर्ण जयंत पाटील मदत करतायत सतेज पाटील मदत करतायत सगळ्यांची मदत त्यांना मिळते असं म्हणतात लोक त्याच्यामुळं आणि उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे म्हणून त्यांना निवडून देतील असं म्हणतात लोक महायुतीतील जे लोक ही जी लोक महाविकास आघाडीची जी काही लोक आहेत ही आता राजू हे सत्यजित पाटील जी आहेत ते महाविकास आघाडीतून जरी निवडणूक लढवत असले तरी ती हवा जी आहे आताची हवा मोदीची हवा आहे त्यामुळं त्या निवडून येऊ शकणार नाही तरी पण ह्या हातकणंगली मतदारसंघातून राजू शेट्टीच येणार आहे असं आम्हाला वाटतं काय वाटतं राजू शेट्टींची काय कामं तुम्हाला आवडली एवढी की राजू शेट्टी राजू शेट्टी हे सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले आहेत शेतकरी असू दे गोरगरीब जनता असू दे कष्टकरी जनता असू दे आणि इचलकरंजी लोक इचलकरंजीच्या शहरामधून त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत त्यामुळे राजू शेट्टीच येतील असं आम्हाला वाटतं बोला की दादा काय वाटतं यंदा जयसिंगपुरातनं कोणाचं कोणाला जास्त मतदान पडणार आहे
काव राजू शेट्टी का वाटतं? शेतकऱ्यांचा नेता आहे, गोरगोरियाचा नेता आहे. लोक म्हणतात सत्यजित पाटलांची हवा आहे, महाविकास आघाडीची हवा. फक्त राजू शेट्टी. आणि मग सिटिंग खासदाराबद्दल काय म्हणतात? सिटिंग खासदार गेला 3 नंबरला. का असं का? काही कामं केली असतील? काही नाही, फक्त राजू शेट्टी. राजू शेट्टी, फक्त राजू शेट्टी. बरं काका, या काका काय म्हणताय? थोडं बोला, थोडं बोला. कुठल्या विषयावर सांगा म्हणजे? कोणाचं म्हणजे कोणाचं राजकीय, कुणाचं कुणाला जास्त मतं मिळतील असं वाटतं? मोदींचं येणार. मोदींचं येणार. बरं 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 बरं. तर आपण पाहिलं, आपण या बाजारपेठेमध्ये होतो आणि आपण अनेकांना विचारलं, संमिश्र मतं आपल्याला पाहायला मिळतात. राजू शेट्टी जनसामान्याचा नेता आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि सत्यजित पाटलांबद्दल आपण बघितलं जयसिंगपुरातलं तरी, तर जनसंपर्क कमी आहे. आम्ही जयसिंग सत्यजित पाटलांना ओळखत नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला या मतदारसंघातनं, या जयसिंगपुरातनं पाहायला मिळाला. मोठा मतदारसंघ आहे, आणखी काही शहरं आहेत, आणखी गावं आहेत, तिकडेही जाऊन जाणून घेणार आहोत की हवा कुणाची आहे. पाहत राहा वज्रधरी न्यूज.